युक्रेन आणि रशिया यांच्या युद्धाला आता एक महिनाहून अधिक काळ लोटलाय युक्रेनच्या केवळ तीस तरुणांनी रशियन सैन्याच्या चौसष्ट किमी लांब ताफ्याला कसं रोखलं याची थरार कथा आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी शिवानी तुम्ही पाहत आहात डिजिटल प्रभात रशिया आणि युक्रेन युद्धाला एक महिन्याहून अधिक काळ लोटलाय युद्ध सुरू होण्याआधी रशियाला युक्रेनकडून रणांगणावर कठीण स्पर्धाला सामोरं जावं लागेल किंवा एक महिना उलटून गेल्यानंतरही क्यू त्यांच्यासाठी दूरच राहील याची अजिबात कल्पना नव्हती द गार्डियन यांच्या वृत्तानुसार रणगाडे आणि चिलखती वाहनांनी सुसज्ज असलेल्या चौसष्ट किमी लांबीचा रशियन काफिला युक्रेनचा ताब्या घेण्यासाठी क्यूच्या दिशेने जात होता मात्र युक्रेनच्या लष्कराच्या तीस सैनिकांच्या विशेष तुकडीने काफिल्याचा स्फोट करून त्याला वाटेतच थांबायला भाग पडलं होतं आता प्रश्न येतो की रशियाच्या चक्रव्यूहाला कसं छेदलंय युक्रेनियन एअरफोर्स युनिट एरेरद्विजकाचं कमांडंट लेफ्टनंट कर्नल यारोस्लाव हुनकार म्हणाले की युनिटच्या तीस तज्ज्ञांच्या बायकर फोर्सने यात मोठी भूमिका बजावली या विशेष तुकडीने रशियन ताफ्याला केवळ थांबण्यास भाग पडलं नाही तर त्यांना पांगवलं सुद्धा होतं या युनिटने गनिमी युद्धाच्या धर्तीवर रात्रीच्या अंधारात रशियन ताफ्यांवर हल्ला केला आणि ड्रोनच्या मदतीने ताफ्याचे मोठे नुकसान सुद्धा केले मात्र या सगळ्यामुळे रशियन सैन्य अस्वस्थ झाल्याचं दिसलं एका अहवालानुसार विशेष युनिटने थर्मल इमेज कॅमेरे लहान बॉम्ब आणि स्लीपर रायफल्सने सुसज्ज ड्रोनच्या मदतीने रशियन सैन्याला शस्त्र आणि शिधा देण्याचं आमिष दाखवलं होतं होनकर म्हणाले की क्वाड्स रात्रीच्या वेळी दुचाकीवर हल्ला करतात त्यांनी अनेक रशियन वाहनांचं नुकसान सुद्धा केलंय त्यांनी सांगितलंय की रशियन सैन्यात या विशेष तुकडीची भीती इतकी आहे की ते रात्रीच्या वेळी हलत सुद्धा नाहीत उलट त्यांना गावं आणि जंगलात त्यांची वाहने किंवा टाक्या लपवून ठेवण्यास भाग पाडलं जातं एररद्विजकाला एलन मस्ची मदत मिळत आहे स्पेशल युनिट एर एक प्रणाली विकसित केली आहे ज्यामुळे शत्रूचं थेट स्थान मिळू शकतं त्यांनी सेन्सरचे जाळे सुद्धा उभारले आहेत याशिवाय एक डिजिटल नकाशाही होता ज्याच्या मदतीने ते शत्रूंवर लक्ष ठेवत असत या एरोड्रोनने एलन मस्कच्या स्टार्लिंग उपग्रह प्रणालीचा वापर करून किवच्या बाहेर शत्रूला रोखण्यास यश मिळवलं दोनशे पॅराट्रुपर्सचा सुद्धा शोध घेण्यात आलाय युद्धाच्या सुरुवातीस पुतीन यांनी वोधोमिर झेलेन्स्की आणि इतर युक्रेनियन नेत्यांचं अपहरण करण्यासाठी दोनशे पॅराट्रुपर्स क्यू येथे आणलं होतं याच तीस सैनिकांच्या विशेष तुकडीने या पॅराट्रुपर्सना शोधण्यात मदत केल्याचा दावा आता केला जातोय याच्या मदतीने युक्रेनने पॅराट्रुपर्सला जमिनीवर उतरवताच त्यांची झोप सुद्धा उडवली होती आता मुद्दा येतो की एरेरो द्विजका कसा बनला जो युक्रेनियन सैन्याचा एक प्रमुख भाग बनला होता तो होता एरेरो द्विजका विद्यापीठात शिकणाऱ्या तरुणांनी सुरू केला होता दोन हजार चौदा मध्ये क्रिमियन युद्धादरम्यान या तरुणाच्या टीमने रशिया विरुद्ध लढण्यासाठी स्वैच्छेनं काम केलं आपले तंत्र आणि कौशल्य वापरून त्याने दोन हजार चौदा मध्ये रशियाचंही बरंच नुकसान केलंय त्याचे संस्थापक व्होलोदमिर कोतकोच होते ज्यांचा दोन हजार पंधरामध्ये डॉन बॉसमध्ये मृत्यू झाला दोन हजार एकोणवीसमध्ये मध्ये तत्कालीन संरक्षण मंत्र्यांनी हे युनिट विसर्जन सुद्धा केलं होतं परंतु रशियन आक्रमणाचा धोका असल्याने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये घाईघाईनं त्याचं पुनरुज्जीवन करण्यात आलंय